उरण मतदार संघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून मतदार संघात अनेक विकास कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून अनेक विकास कामे करण्यात येणार आहे. या विकास कामांचं भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन 9 आणि 10 डिसेंबर रोजी झालंय. त्यानुसार गुरुवारी आपटा पिंपळ आळी येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, चावळे जलशुद्धीकरण केंद्र ते लाडिवली पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकणे, तसेच जाताडे येथे अंतर्गत रस्ता तयार करणे या विविध विकास कामांचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्यास पनवेल पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय टेंबे, मंगेश वाकडीकर, गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे, गुळसुंदे पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, गुळसुंदे ग्रामपंचायत सरपंच हरिचंद्र बांडे, गुळसुंदे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष अशोक मालुसरे, उपसरपंच शांताराम मालुसरे, सदस्य मनोज पवार, सदस्य प्रभावती कारलेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण गाडीवले, उद्योजक वासुदेव मांडवकर, वसंत गोळे, ज्ञानेश्वर मुंडे, लाडीवाले उपाध्यक्ष प्रकाश शेडगे, रोहिदास टोंडे, संतोष म्हात्रे, मच्छिंद्र पाटील, सतीश पाटील, श्रीपाद भोईर, जनार्दन पाटील, एकनाथ पाटील, भावेंद्र म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, मंगेश म्हात्रे, मोहन मजकर, रवी पाटील, वैभव टोंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि डॉक्टर अविनाश गाताडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महेश बालदी साहेबांच्या या विकास निधीमधून आज आपण कालपासून तुम्ही पेपरला बघत असाल की सर्व गावामध्ये कामांचं भूमिपूजन चालू केलेलं आहे. एक वर्ष आपल्याला आमदार निवडून आल्यानंतर झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये जवळजवळ 9 महिने आपल्या कोरोनाच्या या काळामध्ये सर्व गेलेलं आहे. त्याच्यामुळे स्थानिक विकास निधी जो त्यांना मिळत होता तो 8-9 महिने मिळालाच नाही, आणि पहिला जो निधी मिळाला तो आपल्या या 6 गावामध्ये त्यांनी वाटून देऊन चांगलं म्हणजे एक अतिशय चांगलं काम या माध्यमातून आम्ही सर्व आज आता इथं अकोलवाडीला आम्ही एक पाईपलाईनचं भूमिपूजन केलं आहे. पाण्याची त्यांची समस्या भरपूर होती, परंतु पहिलं लक्ष त्यांनी ठेवलं की महिलांच्या अडचणी काय आहेत, सर्वसामान्यांच्या अडचणी काय आहेत, या सोडवण्यासाठी आता निधी वापरला जात आहे. एवढ्या वर्ष आज आमदार प्रशांत ठाकूर आमदार झाल्यापासून आज पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही भरपूर विकासाची कामं केली, भरपूरच केलं. कुठलं गाव असं राहिले नाही का, त्या ठिकाणी 4-4, 5-5 कामं प्रत्येक गावामध्ये झाले. पण पनवेल या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार नसल्याकारणानं आपल्याला विकासाचा निधी या ठिकाणी देता आला नाही. इतर 25-15 असू दे, मुख्यमंत्री निधी असू दे किंवा जिल्हा नियोजनचा निधी असू दो, हे देण्याचं काम आपण आपल्या भागामध्ये सर्व ठिकाणी काही ठिकाणी केलं, पण तो निधी तोकडा पडला. पण तो आमदार महेश बालदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आता या उरण विभागाचा विकास करण्याचं त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण होण्याच्या बेतात आलेलं आहे. कारण तर चांगला आमदार म्हणून आपल्याला ते भेटलेलं आहे, एक ग्रॅशीन आमदार, आणि सर्व विभागातून निधी आणण्याचं काम ते या ठिकाणी करणार आहेत. मित्र, आपल्याला ठाऊकच आहे की मागील वर्षामध्ये ज्यावेळी उरण विधानसभेच्या निवडणुकांचा रणधुमाळी सुरू होती त्यावेळी आत्ताचे जे कर्तव्यदक्ष आमदार आहेत सन्माननीय माननीय महेशजी बालदी साहेब, हे ज्यावेळी जाताडे गावामध्ये आले त्यावेळी साहेबांनी मला या स्टॉपवरती प्रश्न विचारला होता की अविनाश, या रस्त्याची परिस्थिती अशी काय, म्हणजे आपला हा जो गाव आहे पनवेल तालुक्याच्या एवढा जवळ असून आज गावामध्ये जाण्यासाठी ही परिस्थिती आहे. तर त्यावेळी त्यांनी जातानाच रस्त्यामध्ये एक शब्द दिला होता की ज्यावेळी आपण आमदार होऊ त्यावेळी पहिला आमदार निधी भेटेल त्याच्यातून आपण आज आताडे गावापर्यंत जाण्याचा रस्ता आपण पूर्ण करू. आणि आज त्यांनी जो दिलेला शब्द होता तो प्रत्यक्षात आज इथे पूर्ण होत आहे. तर एक भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून एक सर्वांना एक अभिमानास्पद अशी वाटते की जो आपला लोकप्रतिनिधी आहे की त्यांनी जो दिलेला शब्द होता तो शब्द इथं पूर्ण केलेला आहे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे याच्या आधीची जी मंडळी होती ते फक्त सांगायची इस्टिमेट बनवा, हे करा ते करा, पण त्यांनी इलेक्शनच्या आधी जो दिलेला शब्द होता तो आज इथं पूर्णत्वास येतोय, त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय आमदार महेशजी बालदी साहेबांचा आभार व्यक्त करतो.